पत्रकार प्रसाद गोसावी यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असली तरी त्यांच्या अवयवदानाच्या निर्णयामुळे 5 जणांना जीवनदान मिळाले आहे. पुण्यातील पोलीसनामा या न्यूज पोर्टलचे वरिष्ठ वार्ताहर प्रसाद गजानन गोसावी यांचे रविवारी 1 सप्टेंबर रोजी निधन झाले. 2 महिन्यांपूर्वी गंभीर अपघात झाल्यामुळे त्यांच्यावर निगडीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते तर मृत्यूवर मात करतील असे वाटत असतानाच प्रसाद यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर प्रसाद यांचे अवयव दान करण्यात आले. या स्तुत्य निर्णयामुळे प्रसाद हे अवयव दान करणारे पहिले पत्रकार ठरले आहेत. एवढेच नाही तर त्यांच्या मृत्यूनंतर काही तासातच त्यांच्या हृदयाचे दुसऱ्या एका लष्करी जवानाच्या शरीरात यशस्वीपणे प्रत्यारोपण देखील करण्यात आले. त्यामुळे प्रसादने मृत्यूसोबत केलेली झुंज अपयशी ठरली असली तरीही आजही त्याचे हृदय धडधडते आहे. हृदयाबरोबरच 2 फुफ्फुसे, यकृत, 1 मूत्रपिंड आणि 2 डोळ्यांचे दान करण्यात आले. त्यामुळे 5 रुग्णांना नवीन जीवन मिळाले. प्रसादचे हृदय नेण्यासाठी पिंपरीपासून पुण्यापर्यंत ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. पोलीस आणि लष्करी जवानांच्या संरक्षणात त्यांचे हृदय पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आले. त्यावेळी डीवाय पाटील रुग्णालयातील सर्व डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांनी प्रसादला सलामी दिली. एवढेच नाही तर त्याच्या मृत्यूनंतर काही तासातच त्याचे हृदय पुण्याच्या सदर्न कमांड हॉस्पिटलमध्ये नेऊन त्या ठिकाणी एका जवानावर हृदयरोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. अवयव दानानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. निगडीच्या स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रसाद गोसावी आज या जगात नसले तरीही त्यांचे हृदय अजूनही धडधडते आहे. भविष्यात एखाद्याला त्याच्या डोळ्यांनी हे जग पाहता येणार आहे. यकृत, फुफ्फुसे आणि किडनी मिळाल्यामुळे संबंधित रुग्णांना नवीन जीवन मिळणार आहे. आपल्या मृत्यूनंतर अवयव दान करणारा पहिला पत्रकार म्हणून प्रसाद गोसावी कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे.